पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका स्वर्गीय मुग्धा लोंढे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शनिवारी लोंढे आणि ओझे परिवारातर्फे आणि युवानाथ पनवेल आणि कच्छ युवक संघ यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री विरूपक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या शिबिराचं उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुग्धा लोंढे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून रक्तदान केलेल्या दात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप नेते श्रीनंद पटवर्धन, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उद्योजक राजू गुप्ते, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, नगरसेविका चारुशिला घरत, ऋषाली वाघमारे, विद्या गायकवाड, रुचिता लोंढे, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, माधुरी गोसावी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, चिन्मय समेळ, जितेंद्र वाघमारे, कमलाकर घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज 3 ऑक्टोबर स्वर्गीय मुग्धाजी यांचा स्मृतिदिन आणि त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांचे परिवारजन, त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांनी आज हा दिवस साजरा करायचा ठरवलेला आहे. रक्तदानासारखं एक पवित्र कार्य ते निश्चितपणानं मला वाटतं की कोणाच्याही मनाला समाधान करून जाईल असंच आहे. कच्छ युवक मित्रमंडळाच्या सोबतीनं आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पनवेल शहराला सामाजिक किंवा आपल्या स्नेहाच्या धाग्यानं ज्यांनी बांधलं अशा मुग्धाताईंच्या स्मृती निश्चितपणानं आज पनवेलकर चळवळीतील. आज इथे रक्तदान करण्यासाठी येणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. करोनाच्या आपल्या कालावधीमध्ये निश्चितपणानं सामाजिक कार्याची आणि त्याचबरोबरनं स्वतः काहीतरी आपण देण्याची प्रवृत्ती जागवण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की याच्यासारखं एक पवित्र कार्य आणि त्याचबरोबरनं आपण म्हणूया की समाजासाठी आज ज्याची उपयुक्तता आहे असं कार्य ते असू शकत नाही. त्यामुळे याच्या आयोजनाबद्दल मी संदीप भाई, रुचिता आणि त्यांच्या सर्व आयोजक सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हे जे सामाजिक कार्य आपण हातात घेतलेलं आहे ते सातत्यपणानं सुरू राहावं यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.